या बातम्यांची त्वरित दखल घेतली जात असून अजिंक्यतारा किल्ल्यावर जड वाहने जाऊच नये अशी बातमी केल्यानंतर आता तिथे गेट बसवण्याचे काम चालू आहे. तसेच फलटण येथील तरडगाव मध्येही लोंबकळणाऱ्या तारांची बातमी केल्यानंतर तत्परतेने तारा ओढून घेण्यात आल्या आहेत. व्हीएम न्यूज मराठी सत्य आणि सातत्याच्या जोरावर खंबीरपणे आपली वाटचाल करीत आहे. आतापर्यंत अनेक बातम्यांचा पाठपुरावा करत न्याय मिळवून दिला आहे आणि शासन दरबारही त्याची दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. वाठार स्टेशनच्या भुयारी मार्गाचा प्रश्न, उमरज येथील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, नंतर त्यास मदत मिळवून देणे, उमरज मधील खाणीचे साम्राज्य, या मथळ्या खालील बातमीमुळे ताबडतोब स्वच्छता मोहीम राबवणे, मसूर फटा ते मसूर रस्त्याचे खडीकरण करणे अशा अनेक व्हीएमन्यूजच्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे. नुकताच अजिंक्यतारा किल्ल्यावरील अपघातानंतर इथल्या रस्त्याची अवस्था दाखवल्यानंतर प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वाहनांना नो एंट्री केली आहे. अशीच बातमी तरडगाव येथीलही आहे. या ठिकाणी वीज वाहक तारा शेतातून लोंबत असताना शेतकऱ्याच्या जीवावर उठू शकत होत्या. तरडगावच्या एका जागरूक नागरिकाने त्याचे चित्रीकरण करून व्हीएम न्यूज मराठीच्या माध्यमातून याला वाचा फोडली होती. यानंतर तत्परतेने महावितरण कंपनीने या लोंबकळणाऱ्या तारा ओढून घेतल्या. यानंतर इथल्या ग्रामस्थांनी व्हीएम न्यूज मराठीचे आभार मानत अभिनंदनही केले. व्हीएम न्यूज मराठी चॅनेलच्या पाठपुराव्यामुळे लटकणाऱ्या तारांची दुरुस्ती झाली आणि जीवितास होणारा मोठा धोका टळला आहे. याबद्दल व्हीएमचे आभार मानतो.